नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते। नवरात्र चालू झालेली आहे आणि अष्टमी नवमीला विशेष अशा तिथीला आपण ज्यांनी आतापर्यंत दुर्गा सप्तशतीचं वाचन केलं नसेल, पाठ केलं नसेल, त्यांनी अवश्य करावा। कारण या नऊ देव्या या नऊ दिवस या जागृत अवस्थेमध्ये असतात। आपण जी काही सेवा करतो, आराधना करतो, ते या नवरात्रीमध्ये आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं। म्हणून तर प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्व आहे। तर आपण या दुर्गाष्टमीला सुद्धा एक खास उपाय, आपण हे जे यंत्र आहे 64 योगिनी यंत्र, हे आपण आपल्या जर मुख्य दरवाजावर लावलं, त्याची विधिवत पूजा करून जर आपण ते मुख्य दरवाजावर लावले, तर वाईट शक्तींचा सर्व नाश होतो। कोणतीही बाधा जर आपल्या घरावर केलेली असेल, ती पूर्णपैकी निघून जाती। तर हे यंत्र, हे 64 योगिनी यंत्र म्हणजे नेमकं काय आहे? तर 64 योगिनी यंत्र म्हणजे दैवी शक्तीची ताकद असते। तसेच या 64 योगीच्या यंत्राच्या पूजनाने घरामध्ये लक्ष्मी आणि माता सरस्वतीचे आवाहन होते। म्हणून वास्तूमध्ये सिद्ध 64 योगिनी यंत्राचं विशेष असं महत्व आहे। आपल्याला हे यंत्र सिद्ध करून मग आपण या अष्टमीला या शुभ मुहूर्तावर आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे। 64 योगिनी या माता आहे, तसेच त्या आपल्या वेगवेगळ्या आईच्या भूमिकेमध्ये असतात। तसेच या दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीला ह्यांची पूजा केली जाते। 64 योगिनी यंत्र लावण्याने घराबाहेर दुष्ट शक्त्यांपासून आपला संरक्षण होतो, किंवा जिथे त्यांचा व्यवसायाचं ठिकाण आहे, आपण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मुख्य दाराच्या नेमप्लेटच्या वरती जर आपण लावले, तर या यंत्राने बाहेरची जी काही बाधा असेल, कोणी करणी केलेली असेल, कोणती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल, कोणी नजरबंदी जर आपल्या घरावर केलेली असेल, ती या यंत्राने पूर्णपैकी निघून जाते। समजा आपण बाहेर गेलो आणि आपल्या सोबत वाईट शक्ती जर आपल्या सोबत घरी आली, तर ज्या वेळेस आपण मुख्य दरवाजावर जर 64 योगिनी यंत्र सिद्ध करून लावलं असेल, तर ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। लहान मुलं असतात, कधी कधी ते विनाकारण रडतात, तर आपण म्हणतो की त्या बाळाला नजर लागली। तर ज्या दारावर 64 योगिनी यंत्र विधिवत स्थापन केलेलं असेल, तर आपल्या बाळाला सुद्धा नजर लागत नाही, आपलं बाळ हे विनाकारण रडत नाही। हे 64 योगिनी यंत्र आपण हॉटेलमध्ये, दुकानामध्ये, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये, जसं आपल्या स्वतःच्या घराच्या इथे जिथे कुठं आपली मालमत्ता आहे, जिथं आपला व्यवसाय चालू आहे, आपण त्या ठिकाणी हे 64 योगिनी यंत्र विधिवत स्थापन आपण करू शकतो। हे 64 योगिनी यंत्र आपल्याला विधिवत स्थापन करण्यासाठी अगोदर आपले जिथे घट आहे, त्या घटाच्या इथे आपल्याला 64 योगिनी यंत्राची हळद कुंकवाने पूजा करायची आहे। मग एका हातामध्ये, उजव्या हातामध्ये हे 64 योगिनी यंत्र हे घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर नवर्णव मंत्राचा उच्चार करायचा आहे। 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। तसेच आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा या यंत्रावर करू शकतो। मग आपल्याला आई जगदंबा मातेला ही प्रार्थना करायची आहे की जी काही आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे, ती निघून जाऊ दे। माता लक्ष्मीचा वास सदैव आमच्या घरात राहू दे। आमच्या काही चुका झाल्या असेल तर क्षमा असू दे, असं म्हणून ते योगिनी यंत्र घ्यायचं आहे। आपला जो मुख्य दरवाजा आहे, जिथे आपली सगळ्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर पडेल, नेमप्लेटच्या वरती आपल्याला या यंत्रावर स्वस्तिक काढायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, तसेच अगरबत्तीने त्याची आपल्याला पूजा करायची आहे। असं केल्याने आपले त्या 64 योगिनीची सिद्ध होतं, पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळतं। दर महिन्याच्या आपण अष्टमीला आपल्याला ते स्वच्छपैकी पुसायचं आहे, पुन्हा स्वस्तिक काढायचं आहे, हळद कुंकू अक्षदा वाहायचं आहे। असं केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते। माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये सदैव राहतो। ज्यांनी आतापर्यंत हे 64 योगिनी यंत्र आणलं नसेल, अष्टमीच्या दिवशी नक्की आणा आणि आपल्या मुख्य दरवाजावर विधिवत आपण हे लावा। किती छान प्रकारे याचं फळ मिळतं हे स्वतः अनुभवा। आणि खरंच आपण दुर्गा सप्तशती पाठ ज्यांनी आतापर्यंत केला नसेल,
आवर्जून या अष्टमी नवमीला तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. ज्याला शक्य आहे त्याने दुर्गा चालीसा म्हणा, महालक्ष्मी अष्टक म्हणा, कुंकुमार्चन करा, श्री सूक्त म्हणा. या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते. तसेच रोज संध्याकाळी 3 कापूर 2 लवंगा एकत्र करून त्याचा धूर आपल्या पूर्ण घरामध्ये तुम्ही करा. असं